गणपती बाप्पा मोरिया, मंगलमूर्ती मोरिया। बाप्पाच्या एनर्जी आपण वर्षभर वाट बघत असतो आणि आज तो दिवस आला आहे। तो मी प्रिया तुमच्या या नव्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहे की पुण्यामध्ये कशा प्रकारे बाप्पाचं आगमन करण्यात आलं। आतिषबाजी, फटाके, ढोल, ताशे आणि खूप काही। हे दृश्य आपण बघितलं चिंचवड पुण्यामधलं। आता आपण जातो आहे पिंपरी मार्केटमध्ये आणि बघूया तिथेही बाप्पाच्या आगमनाची कशी तयारी चालू आहे। तर तुम्ही बघता आहे पिंपरीमधलं इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल शॉप असलेले मार्केट। नेहमीपेक्षा यावेळेस मला पिंपरी मार्केटमध्ये थोडी शांतता वाटली, कारण आज गणेश चतुर्थी तसेच मंगळवार, त्यामुळे मार्केटमधील दुकानं बरेच बंद होते। सो हे बघू शकता पांडुरंग विटेवर उभा। सो त्यानंतर आम्ही आता जातो आहे चिंचवड गावामध्ये। आम्ही त्याआधी पेट्रोल टाकलं गाडीमध्ये आणि इथे आम्हाला एक डॉगी दिसला जे की निवांत झोपलेले होते। आता आपण आलो आहे चिंचवड मध्ये आणि चिंचवड मध्ये बघतो आहे आता हे दृश्य। तुम्ही बघता आहे चाफेकर चौकामधील चिंचवड गावातील, इथे पण एक मानाचा गणपती आहे, त्याचं आपण दर्शन घेणार आहे आता। सुंदर दृश्य, याचं कॉम्बिनेशन बाप्पाचं आगमन होण्याच्या आधीच यांना 2 ते 3 महिने प्रॅक्टिस करावी लागते आणि त्यानंतर त्यांना हे परफेक्टनेस, त्यांची बॉन्डिंग आणि किती सहजपणे ते हे सगळं करू शकतात, किती छान वाटतं ना बघायला। बाप्पाच्या मूर्तीची हाईट तसेच सजावट मोठी असल्यामुळे हे फ्लेक्स इथे काढण्याचं काम चालू आहे। आपल्या लाडक्या भक्ताच्या मार्गातले विघ्न दूर करणारा म्हणजे आपला विघ्नहर्ता, कला आणि विज्ञान यांचा संरक्षक, बुद्धी आणि शहाणपणा यांचा देव म्हणून प्रसिद्ध असलेले आपले बाप्पा। आणि पुढचा गणपती आहे आपल्या संभाजीनगरचा हडकोचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। जय गणपती बाप्पा।